देशामध्ये कोरोना व्हायरसने अंकार माजवलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा शिरकाव झालेला आहे. महाराष्ट्रामधून शिरकाव होत असताना मुंबई पुणे परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये रुग्ण आढळलेले आहेत. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यामध्ये या संदर्भात सर्व शासकीय नियमानुसार सर्व लोक सहकार्य करत आहेत आणि मावळ तालुक्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भेटलेला नाही. सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे. इथून पुढे मी असं सांगतो की मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी आपला सर्व मावळ तालुक्याच्या जनतेला आवाहन करतो की शासनाने जो नियम घालून दिलेला आहे त्याप्रमाणे आपण घरातच थांबून त्याचा योग्य प्रमाणे आपण सहकार्य करावं व या कोरोना जो संसर्ग जो आहे ह्याला पळून लावण्यासाठी एकमात्र उपाय आहे आपण डिस्टन्स ठेवला पाहिजे आणि जे नियम घालून दिलेले आहेत नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि मावळ तालुक्यामध्ये वडगाव नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यांनाही वडगावकर नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि अशाच प्रकारचं सहकार्य 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. महाराष्ट्र शासनाने जो आपल्याला सांगितलेला आहे त्याप्रमाणे सर्व नागरिकांनी पालन करावं आणि या कोरोनाला आपल्या भारतातनं महाराष्ट्रातनं हातभार करूया अशी आपण शपथ घेऊया. धन्यवाद.